नमस्कार, मी प्रोफेसर प्रतिभा, टीचर्स लाईफलॉंग लर्नर्स तर्फे तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आणि ते टाइम टेबल, TET 2021 टाइम टेबल आता डिक्लेअर झालेला आहे. कारण टाइम टेबल डिक्लेअर झाल्याशिवाय अभ्यासाला सुद्धा हुरूप येत नाही, पण आता हे टाइम टेबल डिक्लेअर झालेलं आहे आणि आता आपल्याला जोमाने अभ्यासालाही लागायचं आहे. पण तत्पूर्वी टाइम टेबल काय आहे हे आपण पाहूया. पुढारी ई पेपर मी आता या ठिकाणी ओपन केलेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता. आणि बातमी आहे TET एक्झाम राज्यात 10 ऑक्टोबरला परीक्षा, म्हणजे परीक्षेची डेट आता निश्चित झालेली आहे. 10 ऑक्टोबरला ही परीक्षा होणार आहे. आता याचं वेळापत्रक काय आपण हे पाहूया. आता यासाठी त्यांनी आपल्याला जे ऑनलाईन अर्ज करायचे, ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी त्यांनी दिलेला आहे 3 ते 25 ऑगस्ट मध्ये आपण इथे अर्ज करू शकतो. हे बघा, महाराष्ट्र टाइम्स मध्ये पण सेम न्यूज आहे, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 10 ऑक्टोबरला, म्हणजे तारीख ही निश्चित झाली आहे 10 ऑक्टोबर. हे आता मनामध्ये करून ठेवा, कारण त्या दृष्टीने तुम्हाला आता अभ्यासाला लागायचंय. पण तत्पूर्वी आपल्याला फॉर्म भरायचे, आणि फॉर्म भरण्यासाठी म्हणजे त्यांनी पूर्ण वेळापत्रक जाहीर केलंय. फॉर्म कधी भरायचे, त्याचा कालावधी कधी असणार आहे, प्रिंट आपण कधी घेऊ शकतो, जे आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरलेले आहेत त्याची प्रिंट कधी घेऊ शकतो, आणि एक्झाम कधी होणार आहे, कोणत्या सत्रामध्ये होणार आहे, दोन्ही पेपर कसे होणार आहे, त्याचे डिटेल वेळापत्रक या ठिकाणी आहे. आपण पाहूया काय आहे ते. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 वेळापत्रक. ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी 3 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2021 रात्री 11:59 हा कालावधी आहे. या दरम्यान तुम्ही कधीही ऑनलाईन अर्ज करू शकता आणि शुल्क भरू शकता. आता हे जे प्रवेश पत्र आहे याचं ऑनलाईन प्रिंट तुम्ही कधी घेऊ शकता, 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान तुम्ही या प्रवेश पत्राची ऑनलाईन प्रिंट घेऊ शकता. आता ही जी परीक्षा आहे, तुम्हाला माहिती आहे की पेपर 1 आणि पेपर 2 आहे. काही जण दोन्ही पेपरला अप्लाय करणार आहेत, कारण ते दोन्ही पेपरसाठी इलिजिबल आहेत. तर अशांसाठी त्यांनी ही परीक्षा 2 सत्रांमध्ये ठेवलेली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1, जी 1 ते 5 वर्गासाठी आहे, ही 10 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10:30 ते 1:30 दरम्यान होणार आहे. आणि दुसरा जो पेपर आहे पेपर 2, हा त्याच दिवशी 2 ते 4:30 या वेळेमध्ये होणार आहे. सो प्लीज याची नोंद घ्यावी आणि आता जोमाने अभ्यासाला लागावे. पण आता वेळापत्रक तो तुमच्या समोर आला, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला विचार करायचा आहे ऑनलाईन अर्ज भरायचा कसा. आता या ठिकाणी मी गेलीये महा TET पोर्टलवरती मी गेलेली आहे, तुम्ही इथे पाहू शकता mahatet.in. तुम्हाला ऍप्लिकेशन, जी नाव नोंदणी आहे, रजिस्ट्रेशन आहे, अर्ज तुम्ही भरणार आहात, सर्व काही या पोर्टल थ्रूच करायचं आहे. पण त्याआधी तुम्हाला काही त्यांनी सूचना दिलेल्या आहेत, काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की तुम्ही रजिस्ट्रेशन करण्याआधी तुम्ही या गोष्टी करणं गरजेचं आहे. तुम्ही या सूचना व्यवस्थितपणे वाचणं गरजेचं आहे. तर सूचना कोणत्या आहेत त्या आपण पाहूया. आता या ठिकाणी त्यांनी जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, त्यांनी म्हणजे कोणी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने, तर त्या इन्स्ट्रक्शन, त्या सूचना आपण आधी वाचायच्या आणि त्यानंतरच आपण नोंदणी करायची आहे. त्यानंतरच आपण जो ऑनलाईन अर्ज आहे तो ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. आता या ठिकाणी त्यांनी काही टप्पे दिलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण ऑनलाईन नोंदणी करायची, थोडक्यात रजिस्ट्रेशन करायचंय. त्याच्यानंतर जो रजिस्ट्रेशन क्रमांक आपल्याला येईल, पासवर्ड असेल, त्याच्याद्वारे आपल्याला लॉग इन करायचं आहे. जी इन्फॉर्मेशन आवेदन पत्र मागणार आहे, मग तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन असो, प्रोफेशनल क्वालिफिकेशन, ती इन्फॉर्मेशन इथे भरायची आहे. परत आपण ज्या गोष्टी भरलेल्या आहेत त्या व्यवस्थित आहेत की नाही त्याची पडताळणी करायची आहे. त्याच्यानंतर आपण इथे फीज भरायची आणि सगळ्यात शेवटी त्याची प्रिंट घ्यायची. अशा ह्या काही स्टेप्स आहेत, काही टप्पे आहेत, हे टप्पे आपल्याला फॉलो करायचे. आता ऑनलाईन नोंदणी कशी करायची बघा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला www.mahatet.in या वेबपेज वरती जायचं, या होमपेज वरती जायचंय. आणि त्या ठिकाणी MAHA TET 2021 उपक्रम नवीन नोंदणी करा या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचंय. आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक सूचना येईल,
त्याच्यानुसार तुम्हाला असं म्हणायचं की मी वरील सूचना सूचनांचे वाचन केले आहे आणि या परीक्षेसाठी मी अर्ज करू इच्छितो. तर या सूचनेसमोर तुम्हाला जो टेक्स्ट बॉक्स दिला असेल त्या ठिकाणी सिलेक्शन करायचे आणि नवीन नोंदणी या बटणावरती क्लिक करायचे. नवीन नोंदणी करताना तुम्हाला तुमचं पूर्ण नाव, तुमचं SSC नुसार तुमची जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. त्याच्यानंतर ही अचूक माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटणावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जो ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर या ठिकाणी नोंदलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला TET चा रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड पाठवला जाईल. कारण हा जो TET चा क्रमांक आणि पासवर्ड आहे हा तुम्हाला परत पोर्टलला लॉग इन करण्यासाठी वापरायचा आहे. आणि कृपा करून लक्षात घ्या, काही वेळेला असं होतं की तुम्ही जुना मोबाईल दिलाय, तुम्ही आधीही TET परीक्षा दिली, आता सेम नंबर या ठिकाणी तुम्ही वापरू शकत नाही. ऑलरेडी जो नंबर त्या ठिकाणी नोंदणी केलेला आहे तो कुठलाही नोंदणी केलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी तुम्ही या ठिकाणी वापरू शकत नाही, किंवा आत्ता वापरलेला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी तुम्ही पुनर्नोंदणीसाठी वापरू शकत नाही. प्लीज हे लक्षात घ्या. आता रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला भेटला, क्रमांक तुम्हाला भेटला, पासवर्ड भेटला, तुम्हाला आता त्या सेम पोर्टलवरती जाऊन तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. मग तुम्हाला जो रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड भेटला आहे याच्यावरती तुम्हाला त्याचा वापर करून तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. आणि तुमच्या असं वाटलं तुम्हाला की माझा पासवर्ड विसरला आहे, तर तुम्हाला फॉरगट पासवर्ड केला तरी तुम्हाला तुमच्या जो नोंदणी केलेला मोबाईल नंबर आहे किंवा ईमेल आय डी त्या ठिकाणी तुम्हाला नवीन पासवर्ड भेटून जाईल किंवा तुम्हाला नवीन पासवर्ड क्रिएट करण्यासाठी सांगण्यात येईल. त्याच्यानंतर तुम्हाला आवेदन पत्र भरायचे. रजिस्ट्रेशन केलं, मग तुम्हाला रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड भेटला, तो वापरून तुम्ही लॉग इन केलं. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला आता आवेदन पत्र भरायचं आहे. आता आवेदन पत्रामध्ये काय काय आहे ते आपण पाहूया. त्याचे सुद्धा काही छोट्या छोट्या स्टेप्स आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याविषयी माहिती विचारली जाईल त्याच्यामध्ये. आणि लक्षात घ्या, कारण या ठिकाणी SSC म्हणजे तुमचं जे 10वीचं प्रमाणपत्र आहे त्याच्यानुसार तुम्हाला इन्फॉर्मेशन भरायची आहे. तुमचं पूर्ण नाव, आडनाव, प्रथम नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव आणि नावामध्ये जर कोणता बदल असेल तर त्याची सुद्धा माहिती तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करायची आहे. तुमचा जेंडर इथे तुम्हाला द्यायचा आहे. त्याचप्रमाणे जन्मदिनांक तुमचा लागणार आहे. तुम्ही SSC परीक्षा कधी उत्तीर्ण झालात, ते कुठल्या वर्षी उत्तीर्ण झालात, महिना कुठला आहे, SSC परीक्षेचा तुमचा बैठक क्रमांक म्हणजे सीट नंबर कोणता आहे, ही सगळी माहिती तुम्हाला भरायची आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला आधार नंबर किंवा आधार क्रमांक, आधार नोंदणी क्रमांक यापैकी एक पर्याय निवडून त्या संबंधित अचूक नोंदणी तिथेही तुम्हाला करायची आहे. आता काही जण असे विचारतात की आम्ही महाराष्ट्रातले नाही किंवा आम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नाही, मग आम्ही ही एक्झाम देऊ शकतो का? हो, कारण तुम्हाला इथे दिलेलं आहे राष्ट्रीयत्व भरा आणि महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्यास होय आणि नसल्यास नाही असं लिहा किंवा त्याच्यावरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्ही नॉन महाराष्ट्रीयन जरी असलात तरी तुम्ही या एक्झामसाठी इलिजिबल आहात. तुम्ही ही एक्झाम नक्कीच देऊ शकता. आता या ठिकाणी तुम्हाला संपर्क करण्यासाठी तुमची माहिती म्हणजे तुमचा प्रॉपर ऍड्रेस इथे या ठिकाणी येणार आहे. त्या ठिकाणी पूर्णपणे वाचा. मी ऍक्च्युली हे जे डॉक्युमेंट आहे ह्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन क्लिक करून तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन डिटेल प्रमाणपणेही वाचू शकता किंवा व्हिडिओ पॉज करून पण तुम्ही ही इन्फॉर्मेशन वाचू शकता. आता या ठिकाणी तुम्हाला संपर्क म्हणजे तुमचा ऍड्रेस व्यवस्थितपणे द्यायचा आहे. पिनकोड पण त्याच्यामध्ये टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्या जातीच्या प्रवर्गामध्ये आहे त्याची सुद्धा माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. जर तुम्ही दिव्यांग असाल तर त्याची सुद्धा माहिती द्यायची आहे. तुम्हाला लेखणी किती हवा असेल तर त्याची सुद्धा माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. आता पुढचा टप्पा आहे तो अर्जाचा स्तर. तुम्ही कुठला पेपर देणार आहात? आता या ठिकाणी तुम्ही पेपर 1 किंवा पेपर 2 दोन्ही पैकी एकासाठी अपेअर होऊ शकता. जे क्वालिफिकेशन आहे त्याच्यानुसार, जी इलिजिबिलिटी आहे त्याच्यानुसार. काही जण दोन्हीसाठी इलिजिबल असतील ते दोन्ही पेपर देऊ शकतात. आत्ताच आपण पाहिलं, कारण ही परीक्षा 2 सत्रांमध्ये आहे, सकाळ सत्र आणि दुपार सत्र. तर त्या ठिकाणी तुम्हाला तो अचूक पर्याय निवडायचा. तर दोन्ही असेल तर त्या ठिकाणी बोथ हे ऑप्शन आहे किंवा दोन्हीसाठी हे ऑप्शन आहे, तो पर्याय तुम्हाला इथे निवडायचा आहे. आता परीक्षेचं माध्यम आणि केंद्राविषयी माहिती हा पुढचा टप्पा आहे. आता इथे महत्त्वाचं असं आहे की तुम्ही परीक्षा देण्यासाठी जे माध्यम निवडलेलं आहे ते माध्यम ही तुमची प्रथम भाषा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. फॉर एक्झाम्पल, आता मी
एक्झामसाठी इंग्रजी माध्यम निवडलं तर या ठिकाणी इंग्रजी ही माझी प्रथम भाषा असणार आहे. प्रथम भाषा तर तुम्हाला समजली ही अशी असणार आहे, जे माध्यम तुम्ही निवडणार ती तुमची प्रथम भाषा असणार आहे. मग तुमची द्वितीय भाषा कुठली असणार आहे? द्वितीय भाषा या ठिकाणी तुम्हाला अचूकपणे निवडायची आहे, कारण आता या परीक्षेसाठी प्रथम भाषा तुम्ही मराठी निवडल्या असणार, बाय डिफॉल्ट तुमची द्वितीय भाषा ही इंग्रजी असणार आहे, ती अनिवार्य आहे. आणि जर प्रथम भाषा तुम्ही इंग्रजी निवडली असेल तर द्वितीय भाषा ही मराठी असणार आहे. म्हणजे ज्यांनी जे मराठीतून पेपर देणार आहेत त्यांची पहिली भाषा ही मराठी असणार आहे आणि दुसरी भाषा ही इंग्रजी असणार आहे. जे इंग्रजीमधून पेपर देणार आहेत त्यांची पहिली भाषा म्हणजे लँग्वेज वन ही इंग्रजी असणार आहे आणि लँग्वेज टू ही मराठी असणार आहे. आता त्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी भरपूर भाषा आहेत. आता या ठिकाणी जे जे नॉन महाराष्ट्रीयन स्टुडंट आहेत ते त्यांच्यासाठी आहे खास, कारण या ठिकाणी त्यांनी यापैकी कुठली एक भाषा किंवा महाराष्ट्रामध्ये असून जे उर्दू मीडियम मधून ज्यांनी शिक्षण घेतलं आहे त्यांच्यासाठी आहे. आता या ठिकाणी त्यांनी समजा प्रथम भाषा उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड, हिंदी यापैकी निवडली तर जी ते भाषा निवडतील ती त्यांची प्रथम भाषा असणार आहे. आणि द्वितीय भाषा म्हणून त्यांना मराठी किंवा इंग्रजी दोन्ही पैकी कोणतीही एक भाषा निवडता येणार आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. उर्दू ज्यांनी माध्यम निवडला आहे त्यांच्यासाठी खास हा पॉइंट आहे. दोन्ही पेपर करता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी नॉन लँग्वेज सेक्शन, म्हणजे टोटल 5 सेक्शन्स आहेत, त्याच्यातले 2 लँग्वेज आहेत आणि उर्वरित 3 सेक्शन, म्हणजे उरलेले 3 सेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी जसे की मराठी आणि इंग्लिशमध्ये प्रश्न असतात तसं यांच्यासाठी उर्दू आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये प्रश्न विचारले जातील. जर मराठी किंवा इंग्रजी किंवा इतर माध्यम जसे की कन्नड, तेलुगू, गुजराती, हिंदी, सिंधी, बंगाली असे निवडले असल्यास दोन्ही पेपर करिता परीक्षेतील इतर घटकांसाठी सुद्धा त्यांनी जसे वरती म्हणले तसं एक इंग्रजी भाषा असणार आहे आणि त्यांनी इंग्रजी भाषा आणि मराठी भाषा. आता वरती हे फक्त उर्दूसाठी ऑप्शन आहे, म्हणजे त्यांचा जो पहिली लँग्वेज त्यांनी किंवा पेपरसाठीचं माध्यम त्यांनी जर उर्दू निवडला असेल तर त्यांच्यासाठी इतर जे 3 सेक्शन्स आहेत, 2 लँग्वेजेस सोडल्यानंतर उरलेले जे 3 सेक्शन्स आहेत ते सेक्शन्समध्ये प्रश्न दोन्ही माध्यमामध्ये विचारले जातील, उर्दू आणि इंग्रजीमध्ये. पण जे इतर भाषिक आहेत ज्यांनी कन्नड, तेलुगू, गुजराती, हिंदी, सिंधी, बंगाली ह्या भाषा निवडलेल्या आहेत त्यांच्यासाठी उरलेले जे सेक्शन्स आहेत जे 3 सेक्शन्स ते 3 सेक्शनचे प्रश्न हे मराठी किंवा इंग्रजी, मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये असणार आहेत याची कृपा करून नोंद घ्या. ज्या जिल्हा केंद्रावरती तुम्ही परीक्षा देणार असाल, आता तुम्हाला लिस्ट दिली जाईल तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये ही एक्झाम देणार आहात, त्या ठिकाणी जे पर्याय दिलेले असतील ते तुम्ही अचूकपणे निवडायचे आहेत. आता पुढचा जो टप्पा आहे तो आहे शैक्षणिक पात्रता. आता या ठिकाणी आपण पाहिलं की पेपर 1 म्हणजे पहिली ते पाचवी आणि पेपर 2 म्हणजे 6वी ते 8वी. आता या ठिकाणी शैक्षणिक पात्रता हे बघा, शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता दोन्ही वेगळ्या आहेत. शैक्षणिक पात्रतेमध्ये जर पहिली ते पाचवी साठी असेल तर त्या ठिकाणी HSC म्हणजे तुमचे 12वीचे डिटेल्स, पदवी, पदव्युत्तर पदवी आणि इतर काही तुम्ही शैक्षणिक पात्रता तुमची असेल या सगळ्याची डिटेल माहिती तुम्हाला द्यायची आहे. कुठल्या बोर्डामधून केलेली आहे, कोणता कोर्स केलेला आहे, कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालात, किती गुण भेटलेत, किती पैकी वगैरे वगैरे वगैरे. आणि सेम गोष्टी ह्या पेपर 2 साठी लागू पडतात. तुम्ही एक कृपा करून नीट वाचा. मला असं वाटतं प्रत्येक गोष्ट मी इथे सांगणं एक्सपेक्टेड नाही, करण्याची ऑलरेडी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. प्लीज तिथे जा, ओपन करा आणि तुम्ही डिटेलमध्ये शांतपणे या गोष्टी वाचा. शैक्षणिक पात्रता आहे पुढचा टप्पा. आता याच्यामध्ये DED किंवा DED समकक्ष जी डिग्री असेल, जी पदविका असेल, त्या पदवीची पदविकाची माहिती द्यायची आहे. त्याचं जसं वरती पाहिलं तसंच विद्यापीठ, कुठल्या वर्षी उत्तीर्ण झाला, किती गुण, किती पैकी भेटले, किती टक्केवारी वगैरे. आणि सेम गोष्ट आपल्याला पेपर 2 साठी त्याच्यामध्ये DED किंवा समकक्ष जी डिग्री असेल किंवा BED किंवा BED समकक्ष जी डिग्री असेल ती. अशा रीतीने हे तुमचे मला असं वाटतं प्रोफेशनल क्वालिफिकेशन झालं आणि यानुसार तुम्हाला व्यवस्थितपणे त्या ठिकाणी नोंदणी करायची आहे. बघा आपण कुठले कुठले पॉईंट पाहिले. आपण थोडक्यात आपण ऑनलाईन नोंदणी कशी करायची, ज्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड मिळतो, त्याच्यानंतर आपण तो रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड वापरून आपण पोर्टलला लॉग इन करतो. लॉग इन केल्यानंतर आपण आवेदन पत्र भरतो. सुरुवात पहिल्यांदा आपण स्वतःविषयी माहिती व्यवस्थितपणे देतो. त्याच्यानंतर आपण ऍड्रेस व्यवस्थितपणे आपल्याला दिला पाहिजे. त्याच्यानंतर
जातीविषयी आपल्याला व्यवस्थितपणे त्या ठिकाणी ज्या प्रवर्गामध्ये आपण आहोत ते आपण व्यवस्थित त्याच्याप्रमाणे त्या तिथे सांगितलं हवं, सांगायला हवं. त्यात परत दिव्यांग असेल तर त्याविषयी पण माहिती, लेखनिक हवा असेल तर त्याविषयी माहिती द्यायला हवी. कोणता पेपर निवडायचा, पेपर 1 का 2 का दोन्ही निवडायचे तेही सांगायचे. त्याच्यानंतर परीक्षेचं माध्यम आणि केंद्र निवडायचंय. अतिशय छान माहिती ती दिलेली आहे, प्लीज कृपा करून ही व्यवस्थित वाचा जेणेकरून तुम्हाला पुढे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आणि या ठिकाणी मला असं वाटतं की ज्यांनी ज्यांचं बेसिक एज्युकेशन म्हणजे ज्यांचं 10वीपर्यंत शिक्षण ज्यांचं मराठी माध्यमातून झालंय त्यांनी त्यांनी एक्झाम देण्यासाठी प्रथम भाषा म्हणून मराठी ही भाषा निवडा. जेणेकरून जेव्हा तुम्ही टेट द्याल आणि तुम्हाला जेव्हा रिक्रुटमेंट करण्यात येईल त्या ठिकाणी तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. शैक्षणिक पात्रता आपण पाहिली, व्यावसायिक पात्रता आपण पाहिली, सगळ्यात शेवटी आहे ह्याच्यामध्ये म्हणजे जो आपण तिसरा टप्पा बघतोय त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी फोटो, आता छायाचित्र ओळखसाठी त्यांनी एक आयडेंटिटी प्रूफ मागितलेला आहे. ज्या ठिकाणी त्यांनी काही प्रूफ दिलेला असेल त्यापैकी कोणताही जसे की पॅन कार्ड असेल, वोटिंग कार्ड असेल, आधार कार्ड असेल, जे असेल त्यातला जो तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ त्या ठिकाणी द्यायचा आहे तिथे तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. परत तुमचा फोटो आणि तुमची स्वाक्षरी म्हणजे सही साईन तुमची इथे अपलोड करायची आहे. आणि कृपा करून नीट पहा की या ठिकाणी कोणता फॉर्मॅट चालणार आहे, PNG, JPG, JPEG लागणार आहे. या ठिकाणी फोटोसाठी त्यांनी साईज दिलेला आहे, फोटोचा साईज हा 5 KB ते 100 KB याप्रमाणे एवढाच असला पाहिजे. आणि जी साईन आहे साईनचा साईज 2 KB ते 50 KB एवढाच असला पाहिजे. प्रतिज्ञापत्र वाचून झाल्यास ते मान्य असल्यास परत तुम्हाला टिक मार्क करायचं चौकटीमध्ये आणि ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो सेव आणि प्रिव्ह्यू करायचा. आता या ठिकाणी सेव आणि प्रिव्ह्यू केल्यानंतर तुम्हाला महत्वाचं काय, तुम्हाला काय पाहायचंय की आता मी ऍप्लिकेशन फॉर्म भरला, मी सेव्ह केलाय, आता जी माहिती मी भरली आहे ती व्यवस्थित भरली की नाही, त्याच्यामध्ये काही चुका झाल्यात का ते तुम्हाला पाहायचंय. आणि तसं तुम्हाला वाटलं की बाबा इथे काहीतरी चूक झाली, इथे काहीतरी चेंजेस करणं गरजेचं आहे तर तुम्ही एडिट बटनवरती क्लिक करायचंय, ते चेंजेस करायचे. परत सेव्ह आणि प्रिव्ह्यू या बटनवरती क्लिक करायचंय आणि पेमेंट ऑप्शनवरती तुम्हाला जाऊन पेमेंट भरायचंय. आता त्यांनी इथे सांगितले की ऑनलाईन शुल्क भरण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या फॅसिलिटीज, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग अशा विविध फॅसिलिटीज त्यांनी इथे दिलेल्या आहेत. आता त्याच्या व्यतिरिक्त हे प्लीज नीट वाचा, कारण या ठिकाणी हे पण दिलं तुम्ही ऑनलाईन बऱ्याचदा असं होतं की आपण फीज भरतोय, इंटरनेट कनेक्शन बंद पडलं, वीज पुरवठा खंडित झाला आणि परीक्षा शुल्क फी जमा झाली नाही, तर अशा वेळेला काय करायचंय, पुन्हा लॉग इन करून परत आपण परीक्षा शुल्क ऑनलाईन भरायचंय. अशा रीतीने त्यांनी खूप छान माहिती दिली आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण त्या आवेदन पत्राची प्रिंट घ्यायची आहे. आणि प्रिंट घेतल्यानंतर आणि मेन ह्यांनी याच्या या ठिकाणी दिले की याची कुठलीही प्रत आपल्याला कुठेही जमा करण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी आपण कोणत्या कोणत्या सूचना विचारात घेतल्या पाहिजेत या सगळ्या सूचना तुम्ही परत एकदा नीट वाचा. मी परत सांगते की याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, पूर्णपणे सूचना व्यवस्थित वाचा आणि मगच तुम्ही हा फॉर्म भरा. आणि फॉर्म भरण्याची ज्या लिंक आहे ती लिंक ओपन होते 3 ऑगस्ट पासून. सो तुम्ही व्यवस्थितपणे फॉर्म भरा आणि आता अभ्यासाला लागा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट सिलॅबसला हात घालणार आहोत. आपण सिलॅबस काय आहे आणि सिलॅबसनुसार जो जो सिलॅबस ज्या ज्या हेडमध्ये दिलेला आहे त्याच्यानुसार आपण विविध गोष्टींचा आढावा घेणार आहोत, विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. तर पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन येण्यासाठी आणि छानपैकी अभ्यास करण्यासाठी जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.